माझं नाव मयुरी प्रवीण कुलकर्णी. मी भारत विद्यालयामधून माझी 10वी पूर्ण केली आहे. मी मिक्समध्ये 9वीमध्ये ॲडमिशन घेतली होती. तेव्हापासून माझा स्कोअर शाळेमध्ये खूप वाढायला लागलेला आहे. म्हणजे मी आतासुद्धा 11वी मिक्समध्ये ॲडमिशन घेतलेली आहे. मी 10th 99% स्कोअर केले आहे. अर्चना मॅम यांनी मला खूप मदत केली. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा शिक्षणावर खूप शिक्षण व्यवस्थेवर संकट आलं होतं. पण मिक्सच्या क्लासेसनी एक ॲप सुरू केला, मिक्स लाईव्ह ॲप. त्यामधून आम्हाला शिकवण्यात आलं खूप सारे टेस्ट मिक्स लाईव्ह ॲपवरून. तसेच व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा तयार करण्यात आले होते. त्याच्यामध्ये कोणाला कधी पण डाऊट आला तर आम्ही त्याच्यावर पोस्ट केल्यावर लगेच सोल्युशन मिळायचं. तसंच आपल्याला जर व्हॉट्सअपवरून आपल्याला जर सोल्युशन कळत नसेल किंवा कुठले डाऊट सॉल्व करत नसेल तर आपण टीचरांना विचारू शकतो. फोन करून सुद्धा आम्हाला त्याची हेल्प होत होती. अर्चना पंडित मॅम जेव्हा शिकवायच्या पहिल्या दिवशी समजा त्यांनी शिकवलं असेल तर ते त्या नुसत्या लर्न करून या एवढं नव्हत्या सांगायच्या, तर त्या दुसऱ्या दिवशी त्याची रिव्हिजनसुद्धा घेत होत्या. तसंच प्रियंका मॅम यांनी सुद्धा पण खूप मदत केली फिजिक्समध्ये. फिजिक्ससुद्धा मॅथ्सप्रमाणे असतं. फिजिक्समध्ये काही थेरॉटिकल पार्ट असतो आणि काही न्युमरिकल पार्ट्स असतो. खूप जणांना न्युमरिकल पार्ट्स खूप भारी जातो त्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते. तर न्युमरिकल्सचे मॅम जे आहे ते प्रत्येक न्युमरिकल्स रिवाईज करून द्यायच्या. समजले नसतील तर त्या 2-3 वेळा सांगायच्या. केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिॲक्शन्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा भाग थोडा भारी जातो कारण त्यामध्ये रिॲक्शन्स असतात. तर ह्या रिॲक्शन्स खूप सोप्या पद्धतीने विथ एक्झाम्पल्स आम्हाला देशपांडे सर शिकवत होते आणि ते एक्झाम्पल्स पुन्हा पुन्हा त्यांच्या शिकवण्यामधून रिवाईज होत होते. केमिकल रिॲक्शन त्यामुळे लक्षात ठेवणे सोपे झाले. मिक्स फॉर 11th 12th नीट JEE अँड फाउंडेशन.